या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। सोलापूर महानगरपालिका झोन कार्यालयाशी तोडफोड करून शासकीय कामात अडथळा केल्याच्या आरोपातून नगरसेवक रियाज हुंडेकरी यांच्यासह 9 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सोलापुरातील सत्र न्यायाधीश एस आर शिंदे मॅडम यांनी पारित केले असल्याची माहिती ऍडव्होकेट रियाज शेख यांनी दिली आहे। दिनांक 26 फेब्रुवारी 2015 रोजी दुपारी 1:30 सुमारास महापालिकेचे झोन क्रमांक 8 झोन अधिकारी शशिकांत चंद्रशेखर रेगळ वय 52 हे सिव्हिल हॉस्पिटल समोरील झोन कार्यालयात कर्तव्यावर हजर राहून शासकीय काम करत असताना प्रभाग क्रमांक 43 नगरसेवक श्री रियाज हुंडेकरी व त्यांच्यासोबत 15-20 जणांनी झोन कार्यालयात येऊन भारतनगर कुमठानाका येथील तुंबलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामाबद्दल विचारणा करून फिर्यादी झोन अधिकारी शशिकांत चंद्रशेखर रेगळे यांच्यासोबत सहकारी कर्मचारी सहायक अभियंता एम बी शेख व रजाक शेख यांच्या अंगावर घाण पाणी टाकून ऑफिसमधील टेबल खुर्ची आणि इतर सामानाची मोडतोड करून सुमारे 40-50 हजार रुपयांचं नुकसान करून शासकीय कार्यालयात व शासकीय काम करत असताना अडथळा निर्माण केला असल्याची फिर्याद झोन अधिकारी शशिकांत चंद्रकांत चंद्रशेखर रेगळ यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात दिली होती। दिलेल्या फिर्यादीवरून नगरसेवक रियाज इब्राहिम हुंडेकरी यांच्यावर इतर 9 साथीदारांविरुद्ध जेल रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड यांनी करून सदर घटनेचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न करून मेहरबान कोर्टामध्ये दोषारोपपत्र सादर केलं होतं। सदर खटल्याची सुनावणी सोलापुरातील सत्र न्यायाधीश एस आर शिंदे मॅडम यांच्या कोर्टामध्ये झाली। सदर केसच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षाच्या वतीनं सरकारी वकिलांनी फिर्यादी पंच तसेच नेत्र साक्षीदार व तपासी कमालदार असे एकूण 6 साक्षीदार तपासले। सदर साक्षीदारामध्ये साक्षीदारांनी न्यायालय समक्ष दिलेल्या साक्षी पुराव्यातील विसंगती तसेच नगरसेवक रियाज हुंडेकरी यांचा प्रथम दर्शनी सहभाग दिसून येत नसल्याचा तसेच नगरसेवक यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल असल्याचा युक्तिवाद करून मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एस आर शिंदे मॅडम नगरसेवक इब्राहिम हुंडेकरी व यांच्यासह इतर साथीदार नामे अफसर शालू शेख जाफीर अब्दुल रहमान शेख बळीराम हुसेनी काळे मल्लीनाथ सिद्धनाथ गंगे जमीर रसूल शेख आसिफ फैयाज हुंडेकरी मुझिम इम्तियाज हुंडेकरी बशीर अहमद शेख रियाज नासिर शेख उर्फ दंडू अशा एकूण 10 आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिकेचे झोन क्रमांक 8 या ठिकाणी जाऊन सदर झोनची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून माजी नगरसेवक रियाज इब्राहिम हुंडेकरी यांच्यासह 9 जणांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सोलापूर येथील सत्र न्यायाधीश एस आर शिंदे मॅडम यांनी पारित केलेले आहेत। यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 26 फेब्रुवारी 2015 रोजी दुपारी 1:30 सुमारास यातील फिर्यादी शशिकांत चंद्रशेखर रेगळ हे झोन अधिकारी म्हणून झोन क्रमांक 8 येथे काम करत असताना यातील प्रभाग क्रमांक 43 नगरसेवक रियाज इब्राहिम हुंडेकरी व त्यांच्यासोबत 15-20 नागरिकांनी झोन कार्यालयामध्ये जाऊन भारतनगर या ठिकाणी तुंबलेल्या ड्रेनेजच्या कामाबद्दल विचारणा करून त्या ठिकाणी असलेले फिर्यादी झोन अधिकारी शशिकांत रेगळ तसेच त्यांचे सहकर्मचारी सहायक अभियंता एम बी शेख व रजाक शेख यांच्याशी विचारणा करून त्यांच्या अंगावर घाण पाणी टाकून सदर झोन ऑफिसच्या टेबल खुर्च्या काचा व इत्यादी सामानाची तोडफोड करून सुमारे 40-50 हजार रुपयांचे नुकसान करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जेल रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी नगरसेवक रियाज हुंडेकरी व त्यांचे इतर सहकाऱ्यांविरुद्ध भादवी कलम 353, 143, 147, 149 तसेच सार्वजनिक मालमत्ता अधिनियम अंतर्गत कलम 3 अन्वये गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र तत्कालीन तपास अधिकारी देवेंद्र राठोड यांनी तपास करून मेहरबान न्यायालयामध्ये सादर केले होते। सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश शिंदे मॅडम यांच्या कोर्टामध्ये झाली। या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने फिर्यादी पंच साक्षीदार फोटोग्राफर तसेच नेत्र साक्षीदार व तपासिक अधिकारी अशा एकूण 6 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आलेल्या होत्या। याच्या खटल्याच्या अंतिम युक्तिवादावेळी आम्ही नगरसेवक रियाज हुंडेकरी व इतर आरोपींच्या वतीने युक्तिवाद करत असताना मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास असे आणून दिले की घटना दुपारी 1:30 घडलेली आहे परंतु फिर्याद जी आहे हे उशिराने दाखल झालेली आहे। त्यानंतर या घटनेमध्ये फिर्यादी शशिकांत रेगळ झोन अधिकारी यांनी एक महिला
त्या ठिकाणी पाणी घेऊन आली होती आणि तिने ते पाणी टाकल्याचं नमूद आहे. परंतु पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये कुठलीही महिला त्या ठिकाणी मिळून आलेली नाही. तसंच या ठिकाणी जे घाण पाणी टाकण्यात आलेलं होतं असा सरकार पक्षाचा आरोप होता. परंतु पोलिसांनी घटनेच्या दिवशी घटनेच्या नंतर जो घटनास्थळाचा पंचनामा केला त्या पंचनाम्यामध्ये त्या ठिकाणी घाण पाणी पडल्याचं किंवा घाण पाणी त्या ठिकाणी फेकल्याचं कुठलाही पुरावा पण युक्तिवाद करत असताना मेरबान न्यायालयाच्या निदर्शनास असे आणून दिले की घटना दुपारी 1:30 घडलेली आहे परंतु फिर्याद जी आहे हे उशिराने दाखल झालेली आहे. त्यानंतर या घटनेमध्ये फिर्यादी शशिकांत रेगड झोन अधिकारी यांनी एक महिला त्या ठिकाणी पाणी घेऊन आली होती आणि तिने ते पाणी टाकल्याचं नमूद आहे. परंतु पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये कुठलीही महिला त्या ठिकाणी मिळून आलेली नाही. तसंच या ठिकाणी जे घाण पाणी टाकण्यात आलेलं होतं असा सरकार पक्षाचा आरोप होता. परंतु पोलिसांनी घटनेच्या दिवशी घटनेच्या नंतर जो घटनास्थळाचा पंचनामा केला त्या पंचनाम्यामध्ये त्या ठिकाणी घाण पाणी पडल्याचं किंवा घाण पाणी त्या ठिकाणी फेकल्याचं कुठलाही पुरावा पंचनाम्यामध्ये दिसून येत नाही. तसंच रिया झुंडेकरी यांच्या बाबतीत फिर्यादीमध्ये त्यांनी नेमके काय केले किंवा त्यांचा कुठल्या प्रकारचा गुन्ह्यामध्ये सहभाग होता हे देखील प्रथमदर्शनी दिसून येत नाही. केवळ रिया झुंडेकरी त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणून त्यांनी हा गुन्हा केला असं म्हणणे योग्य ठरणार नाही. तसेच या घटनेमध्ये एकंदरीत 15 ते 20 लोकांची जी नावं आहेत फिर्यादींनी अज्ञात लोक नागरिक म्हणून सांगितले होते परंतु 15 ते 20 लोकांची नावं निष्पन्न झाल्याबाबत 2 महिन्यानंतर निष्पन्न झाले. 2 महिन्यापर्यंत पोलिसांनी काय केलं किंवा कुठल्या प्रकारचा तपास त्यांनी केला की ते बाकीच्या लोकांना नावं डिटेक्ट केले असं कुठलाही सबळ पुरावा त्या ठिकाणी दिसून आलेला नाही. एकंदरीत तपासी अधिकाऱ्यांनी केलेला तपास हा त्रुटीयुक्त आहे. तसेच कोर्टामध्ये मेरबान कोर्टामध्ये दिलेल्या साक्षीदारांनी जे साक्ष दिलेले आहेत त्या देखील विसंगती आहेत आणि अनेक एक प्रकारे आपण फोटो जर पाहिले तर फोटोच्या बाबतीत पण त्या ठिकाणी फोटोमध्ये कुठल्या प्रकारे आरोपी त्या ठिकाणी दिसून येत नाही किंवा जे नुकसान झाले सरकारी मालमत्तेचं जे नुकसान झालं त्याचं मूल्यमापन कशाच्या आधारे करण्यात आलं त्याचा देखील कुठलाही पुरावा सरकार पक्षाने मेरबान न्यायालयामध्ये सादर केलेला नाही. आणि महत्वाचं म्हणजे या गुन्ह्यामध्ये जे आर्टिकल्स होते ज्या खुर्च्या तोडल्या किंवा नुकसान झालं म्हणून सांगतात त्यापैकी कुठलंही नुकसान झालेलं खुर्च्या किंवा काचा किंवा इतर कुठलीही तत्सम वस्तू जप्त करण्यात आलेली नव्हती पोलिसांच्या वतीने. त्यामुळे एकंदरीत सदरची बाब हे संपूर्ण संशयाच्या घेऱ्यामध्ये दिसून येते. तसंच हा जो गुन्हा आहे तो राजकीय द्वेषापोटी दाखल झालेला गुन्हा आहे आणि या गुन्ह्यामध्ये आरोपींचा कसल्याही प्रकारे सहभाग नसल्याने त्यांना निर्दोष मुक्त करण्याची युक्तिवाद आम्ही मेरबान न्यायालयासमक्ष केला असता मेरबान न्यायालयाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सर्व आरोपींची सबळ पुरावे आम्ही निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.